पोलिसांच्या बाजूने लढणारी संघटना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन कारंजा शहर कार्यकारिणी व मनभा शाखा कार्यकारिणी विभागीय अध्यक्ष विनोद तायडे यांनी कारंजा येथे जाहीर केली आहे. विनोद तायडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. पोलिसांच्या बाजूने लढणारी संघटना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन कारंजा शहर कार्यकारिणी व मनभा शाखा कार्यकारिणी विभागीय अध्यक्ष विनोद तायडे यांनी आज कारंजा येथे जाहीर केली आहे. विनोद तायडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. कारंजा येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज बैठकीचे आयोजन मदिनीनगर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद तायडे हे होते. कार्यक्रमाला कारंजा तालुका अध्यक्ष दामोदर जोंधळेकर आणि शहर अध्यक्ष नूर अली यांची प्रमुख उपस्थिती होती. विनोद तायडे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी कारंजा शहर कार्यकारिणी अविरोध जाहीर करण्यात आली. शहर उपाध्यक्ष इरफान अली, सचिव शेख रसूल, सहसचिव शेख फहीमोद्दीन, महासचिव मुझफ्फर अली, संघटक फैजान अली, कोषाध्यक्ष शारिक कुरेशी सह कोषाध्यक्ष मोहम्मद नदीम, संपर्क प्रमुख इमदाद मिर्झा आदींची अविरोध निवड करण्यात आली. तर मनभा शाखा अध्यक्षपदी सय्यद इरशाद, उपाध्यक्षपदी शेख नासिर, महासचिव सय्यद शोएब, सचिव समीर बेग, सहसचिव मुतांजिम, कोषाध्यक्ष शेख मुख्तार सह कोषाध्यक्ष शेख शारिक, संपर्क प्रमुख सय्यद तरबेज आदींची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर जोंधळेकर यांनी केले तर आभार नूर अली यांनी मानले. प्रतिनिधी विनोद तायडेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, वाशिम.